पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसात कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्या परिस्थितीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाट माथ्यांवर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस दाखल झालेला आहे. गेल्या 5 दिवसापासून अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र काल दुपारपासून अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसानं पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मुंबईच्या विविध भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. अंधेरी सबवे पावसामुळे बंद झालाय. जोरदार पाऊस झाल्यानं सबवेमध्ये पाणी साचलंय. वाहतुकीसाठी सबवे बंद झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे जनजीवन काही काळ आणि काही प्रमाणामध्ये विस्कळीत झालंय.